असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्यांची कहाणी सांगणारा जेता हा मराठी चित्रपट 25 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहिर संजय यादव यांच्या साथीनं जेता या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश साहेबराव महाजन यांनी सांभाळली आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, त्याग, प्रेम आणि विजयाची गोष्ट या चित्रपटात आहे. कॉलेज बहीण जीवांच्या साथीला एक अवखळ प्रेमकथा आहे. सोबतच दर्जेदार नीतीमूल्यांच्या जोडीला लक्षवेधी सादरीकरणही आहे. सतीश चव्हाण आणि स्नेहल देशमुख अशा नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्रीही जेता चित्रपटातून मांडण्यात आली आहे. जेता चित्रपटाचा टीझर येताच प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अशातच 25 नोव्हेंबरला जेता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अमरावतीच्या सरोज टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.